साताऱ्यातले व्यावसायिक दिनेश शर्मा दिव्यांग आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी उत्साहात मतदान केलं. सामान्यांना त्यांनी मतदानाचं आवाहन केलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपास यांनी. सातारा लोकसभेसाठी आज मतदान होत आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येकजण आता या पोलिंग बूथवर येत आहेत, या ठिकाणी मतदान केंद्रावर येत आहेत. आता माझ्यासोबत एक व्यक्ती आहे जे अपंग असताना सुद्धा त्यांनी आता या ठिकाणी येऊन आपलं मतदानाचा हक्क बजावलाय. दादा काय सांगाल, काय वाटतंय आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय? आता माझं नाव प्रथम दिनेश कुमार दशरथ शर्मा. माझा सातारा, मी सातारा शहराचाच रहिवासी असून आमचे राजधानी टॉवर्स येथे शर्मा पावभाजी सेंटर येथे पावभाजीचे एक हॉटेल आहे. तर माझे सर्व मतदारांना एक आव्हान आहे की मी एक दोन्ही हातांना अपंगसुद्धा असूनसुद्धा मी मतदान करतो आहे. तर आपल्याला 5 वर्षात एकदाच मतदान होतं आहे. तर आपल्याला आपले मत व्यक्त करण्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे की आपल्याला कुठले कोण निवडून द्यायचे त्या हिशोबाने. तर प्रत्येकानं घरी न बसता आपला मतदानाचा हक्क बजवावा. तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.